सुरेने कापू शकाल एवढं घट्ट दही, ते देखील मलई काढलेल्या दुधाचं आणि दूध देखील न आटवता आपण हे बनवलेलं आहे। घरात जेव्हा आपण दही बनवतो तर मोस्टली आपण साय काढलेल्या दुधापासूनच दही बनवतो आणि ही साय आपण तूप बनवण्यासाठी साठवून ठेवत असतो। रोजच्या खाण्यासाठी जे आपण दही बनवतो लो फॅट दही आहे हे, ते देखील एकदम घट्ट सुरीने कापू शकाल एवढं घट्ट कसं बनवायचं तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक लिटर दूध तापून झालेलं आहे आणि त्याची साय काढून ठेवली आहे मी। अर्धा लिटर दूध हे वापरलं गेलं आहे आणि साधारण हे अर्धा लिटर दूध राहिलेलं आहे। तर प्रत्येक घरामध्ये मोस्टली हीच प्रोसिजर फॉलो केली जाते की साय जी असते दुधावरची ती आपण साठवतो आणि त्यापासून तूप बनवतो। तर मी देखील तसंच करते। ही माझी साठवलेली साय आहे, साधारण एक 15-20 दिवसाची साय आहे आणि राहिलेल्या अर्धा लिटर दुधापासून मी हे घट्ट असं दही बनवलेलं आहे। तर काय प्रोसिजर आहे, कुठल्या टिप्स आहेत, त्या देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे सगळ्या टिप्स तुम्हाला मिळतील आणि अगदी असंच घट्ट दही तुम्ही देखील घरी बनवू शकाल। परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी माझ्या 3 रिक्वेस्ट आहेत। सगळ्यात पहिले व्हिडिओ पाहताना फुल स्क्रीन करून पहा, चांगल्या एक्सपिरियन्ससाठी हेडफोनचा वापर करा आणि तिसरी आणि अतिशय महत्त्वाची रिक्वेस्ट म्हणजे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे, अगदी कोमट होईपर्यंतच आपल्याला दूध तापवायचं आहे। ही पहिली आणि अतिशय महत्त्वाची टीप आहे, दूध जास्त गरम करायचं नाही। दुसरी टीप आहे, दुधाला जे आपण विरजण लावतो ना ते व्यवस्थित फेटून घ्यायचं, त्याचे लम्स राहिले नाही पाहिजेत। आणि दुधामध्ये विरजण घातल्यानंतर ते 25-30 सेकंदापर्यंत आपल्याला कंटिन्युअस ते ढवळत राहायचं आहे, जेणेकरून सगळ्या दुधाला हे विरजण व्यवस्थित लागेल आणि दही आपलं एकसारखं लागेल। अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला फक्त 1/4 चमचाच दह्याचा किंवा विरजणाचा वापर करायचा आहे, त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर एका पसरट बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हे कोमट असताना लगेचच त्यावर आपल्याला झाकण लावायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जी वाफ तयार झालेली आहे त्या वाफेमध्ये हे दही एकदम छान एकसारखं लागतं। आता आपल्याला हे 4 ते 5 तासांपर्यंत ह्याचं झाकण अजिबात उघडायचं नाही आणि 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकाल एकदम आपलं छान घट्ट असं दही तयार झालेलं आहे। आता हे आणखी जास्त छान सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया 1-2 ते 3 तासांसाठी आणि ते देखील आपल्याला कवर करूनच ठेवायचं आहे, झाकण ठेवायचं आहे। त्यापूर्वी हे जे पाणी आलेलं आहे ना प्लेटवर ते पूर्ण काढून मग आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये। दही घट्ट लागण्यासाठीच्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला इथे देते। दही लावण्यासाठी जे तुम्ही दूध वापराल ना ते चांगल्या क्वालिटीचं घ्या, जर त्यामध्ये पाण्याचा कंटेंट जास्त असेल तर मात्र दही हे पातळ लागेल आणि तुम्हाला दूध जर हे थोडं पातळ वाटत असेल तर मात्र तुम्ही थोडंसं ते 1-2 उकळी काढून थोडंसं त्यातला वॉटर कंटेंट कमी करा, जेणेकरून दही हे घट्ट लागेल। दही लावताना दुधाचं टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं आहे, खूप जास्त जर गरम दूध असेल तर मात्र दही व्यवस्थित लागत नाही आणि दही वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं, वडीचं दही लागत नाही। तर ही दुसरी टीप लक्षात ठेवा। दुधात घालण्यासाठी जे आपण विरजण लावतो तर ते विरजण खूप जास्त आंबट असू नये, विरजण जर जास्त आंबट असेल तर दही देखील आंबट लागतं, त्यामुळे शक्यतो जास्त आंबट विरजण घेऊ नका आणि अगदी थोडं विरजण वापरा म्हणजे दही हे छान लागतं। उन्हाळ्यात जर तुम्ही दही लावत असाल तर साधारण 4 ते 5 तासांमध्ये दही व्यवस्थित सेट होतं, पण जर तुम्ही हिवाळ्यामध्ये दही लावत असाल तर मात्र तुम्हाला 7 ते 8 तासांसाठी ते उबदार ठिकाणी ठेवायला लागेल आणि मग अशा पद्धतीने एकदम घट्ट दही तुमचं तयार होईल आणि ते देखील गोड, अजिबात हे दही आंबट होत नाही। दुधाला विरजण लावताना विकतचं दही शक्यतो वापरू नका आणि वापरायचंच असेल तर डेअरीचं दही वापरा। जर तुम्ही पॅकेट दही वापरलं विरजणासाठी तर त्यांनी दही अजिबात लागत नाही। मागचा जर तुम्ही लस्सीचा व्हिडिओ बघितला असाल तर हेच दही मी त्यामध्ये वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अगदी घट्ट दही आहे। अशा पद्धतीने बनवलेल्या लो फॅट दह्याचा तुम्ही रोजच्या आहारात अगदी बिनधास्तपणे वापर करू शकता। कोशिंबिरी, रायते, लस्सी, चटणी, दहीवडे अगदी कुठल्याही रेसिपीसाठी तुम्ही या दह्याचा वापर करू शकता। पुन्हा भेटूया सोप्या आणि हेल्दी रेसिपीसह, तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय।